अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कृषक जमिनीमध्ये व नागरिकांची काही लेआउट धारकांच्या माध्यमातून फसवणूक केली जात आहे. तहसीलदार, नगररचना विभाग, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक विभाग संगनमत करून फसवणूक करीत असल्याचा आरोप अमरावती शहर नागरिक कृती समितीने पत्रकार परिषदेत केला आहे. नियमबाह्य लेआउट टाकून शहरसह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना टोकन देऊन फसवणूक करीत असल्याचे सुद्धा यावेळी स्पष्ट करण्यात आले. मी मुन्ना राठोड, माजी नगरसेवक आणि अमरावती शहर नागरिक कृती समितीचा सदस्य. आमची अमरावती शहर नागरिक कृती समितीमध्ये सर्वपक्षीय समिती आहे. सर्वपक्षीयाचे पदाधिकारी त्यामध्ये आहे आणि त्या माध्यमातून मागील काही वर्षापासून अमरावती शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काही बिल्डर लोकं शेतकऱ्यांची जी जमीन आहे ते त्यांना टोकन देऊन कृषक जमीन अकृषक करायचा प्रयत्न करत आहे आणि त्यांना टोकन दिल्यानंतर तिथे लेआउट डेव्हलप केल्याबाबतचं भाषणात येते आणि तेच जमीन मग मोठ्या प्रमाणात इतर सामान्य माणसं सर्वसामान्य माणसांना मोठ्या पैशामध्ये ते विकण्याचा त्यांचा सर्रास हा धंदा सुरू आहे. यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहे आणि नियमबाह्य पद्धतीनं ते लेआउट डेव्हलप करण्यात येते. नियमबाह्य पद्धतीने ते विकण्याचा सर्रास प्रकार सुरू आहे. करिता काही काही प्रकार तर त्यांच्याकडे ते विसारावरच ते म्हणजे पूर्ण माल विकून राहिले, म्हणजे शेती विकून राहिले, लेआउट विकून राहिले. तर आमची अशी मागणी आहे संबंधित विभागाला, विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस आयुक्त, माननीय मनपा आयुक्त, की विसार ही पद्धत बंद करा. कारण की विसार हे अधिकृत ग्राह्य धरला जात नाही, त्यामुळे खरेदी झाल्यानंतरच ते प्लॉट लेआउट विकण्यात यावं आणि ते लेआउट ज्यापर्यंत पूर्ण डेव्हलप होत नाही तर सर्व सोयी त्याच्यात उपलब्ध होत नाही, केल्या जात नाही, तेव्हापर्यंत त्या लेआउटला विकण्याची परवानगी देऊ नये. याबाबत काही जे अधिकारी ज्याच्यात म्हणजे यांचा जो सहभाग आहे, जे अशा चुकीच्या लेआउट धारकांना मदत करत आहे, माननीय जिल्हाधिकारी, माननीय विभागीय आयुक्त त्यांची चौकशी करावी आणि हे प्रकरण थांबावं. कारण की वर्धा जिल्ह्यामध्ये हे प्रकरण थांबलेलं आहे. इतर ठिकाणी हे प्रकरणामध्ये आता मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर कारवाई होऊन राहिली. अमरावतीमध्ये हा जो बोकस प्रकरण सुरू आहे हे थांबण्यात यावं अशी आमची विनंती. मी समीर जवंजाळ. मी 2 वर्ष पहिले चांदूर बाजार येथे मावली नगरी 1 मध्ये मौजे परलातपूर येथे प्लॉट इसार केलेले होते. त्यामध्ये मी 39, 40 आणि 58 नंबरचा प्लॉट हा इसार केला होता. मुळात मूळ मालकांनी ज्या शेती मालकापासून जेव्हा ते शेत विकत घेतलं त्याच्या सुरुवातीलाच, म्हणजे त्याच्यात जवळपास 3 महिने पहिलेच मला त्या प्लॉटचे इसार करून दिले. मला ते प्लॉट त्यांनी इसार हक्कावरून दिले होते. ते आता नंतर माहीत पडून आले. पण आम्हाला आजपर्यंत, आज रोजीपर्यंत आम्हाला त्यांनी कुठल्याही प्रकारच्या प्लॉटच्या खरेद्या करून दिल्या नाही. त्यामध्ये जवळपास ते त्यांचा व्यवस्थापक आणि मोठवानी असे मिळून जवळपास 5 लोकं त्याच्यात आरोपी म्हणून आम्ही चांदूर बाजार पोलीस स्टेशन येथे त्यांच्याबाबत तक्रार दाखल केली. म्हणजे माझ्या व्यतिरिक्त, मला 3 प्लॉटच्या व्यतिरिक्त असे जवळपास प्रत्येक प्लॉटला 2-2 लोकांना त्यांनी इशार करून दिले होते. आमची अशी मागणी होती की नाव माहीत आहे. आम्हाला ज्यांनी इशार लिहून दिले ते मनोज घनश्याम मोटवानी हिंगणघाट, दीपक टेटारामजी मोटवानी हिंगणघाट, इंद्रजित प्रल्हाद मोटवानी गुरुनानक वाड हिंगणघाट, अशोक महादेवराव भेंडे खामला नागपूर आणि निलेश उर्फ जॉन्टी वैरागडे हा त्यांचा व्यवस्थापक, असे मिळून या 5 लोकांनी माझ्यासोबत आणि नितेश कोंडलवार म्हणून माझे सहकारी यांच्यासोबत त्यांनी फसवणूक केली आहे. पण आतापर्यंत चांदूर बाजार पोलीस स्टेशनला आमच्या गुन्ह्याची नोंद झालेली नाही. या आरोप्यांवर अजूनही गुन्हा दाखल झाला नाही. त्याकरिता आम्ही काल 6 तारखेला माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटलो. त्यांनी आम्हाला याच्यावर गुन्हे दाखल करून देण्यात येईल याचा दिलासा दिलेला आहे. सध्या